आजचे आपले दुसरे वक्ते आहेत डॉक्टर सुधाकर म्हसकर आणि हे सध्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मॅरिको लिमिटेड. मॅरिको म्हटल्या सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडेलच असं नाही, पण जर मी पॅराशूट कोकोनट ऑइल आणि सफोला खाद्यतेल हे म्हटलं तर तुम्हाला कळणार. सो त्याचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणजे सगळं तंत्रज्ञान आता त्यांच्या हाताखाली डेव्हलप होत आहे, जे नवीन नवीन आपल्याला प्रोडक्ट्स पण मिळतात. तशा या मॅरिको इंडस्ट्रीत ते काम करतायत. त्यांनी त्यांचं शिक्षण UDCT म्हणजे जे आताची ICT इथून ऑइल टेक्नॉलॉजीमध्ये घेतलं, म्हणजे हा BSc नंतरचा कोर्स आहे, म्हणजे केमिस्ट्री तर खूपच स्ट्रॉंग असते याच्यात रसायन. आणि पुढे त्यांनी त्यांचं PhD IISCT हैदराबादमधनं आणि सर्फॅक्टंट ह्या ह्याच्यावर त्यांचं स्पेशालिटी आहे. आणि 10 वर्ष त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये R&D काम केल्यानंतर आता त्यांची ही मॅरिकोमध्ये गेली काही वर्ष त्यांची ही नोकरी चालू आहे. आणि त्यांना अकॅडमिक आणि रिसर्चमध्ये खूप इंटरेस्ट आहे, कारण मला आठवत आहे की UDCT किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्यांनी वेळोवेळी व्याख्यानं दिलेली आहेत. आणि ह्याच्यामध्ये त्यांचं जे सध्याचं संशोधनाचा मुख्य विषय आहे तो जास्ती करून कॉस्मेटिक रिलेटेड आहे, फूडशी कमी आहे, पण ऑफकोर्स फूडमध्ये म्हणजे ऑइलमध्ये सुद्धा त्यांचं खाद्यतेलात काम आहे. पण जास्ती जे आत्ता सध्या काम आहे, तुम्ही ऐकलं असेल काया क्लिनिक आणि हे म्हणजे हेअर आणि स्किन याच्याकडे सध्या फार महत्त्व आहे. आणि त्याच्यामध्ये जी सगळी प्रिपरेशन्स असतात ती नेहमी इमल्शन असतं. साधं दूध सुद्धा हे इमल्शन आहे, तुम्हा सगळ्या सायन्सवाल्या विद्यार्थी जे ऐकतात त्यांना तर नक्कीच माहिती आहे. आणि त्यामुळे इमल्शन करताना सर्फॅक्टंटला सगळ्यात महत्त्व आहे, कारण पाणी आणि हवा यांची जोडी घालायची असते, स्टेबल तुम्हाला काहीतरी क्रीम मिळायला पाहिजे आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि कौतुकाची गोष्ट अशी आहे की त्यांनी 20 पेटंट तर केलीच आहेत, ते तर आपण म्हणू की ठीक आहे एवढं संशोधन करतायत, पण 25 इंटरनॅशनल पब्लिकेशन केली आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे कारखान्यात काम करणारी व्यक्ती हे पब्लिश नाही करत आहे, कारण ते त्या पर्टिक्युलर उद्योगांनी उद्योजकांनी आपला उद्योग मोठा व्हावा म्हणून केलेलं असतं. पण ज्या आता मोठ्या ज्या कंपन्या असतात आणि मोठे जे संशोधक असतात ते एक कंपनीसाठी काम करताना एक जिनेरिक किंवा फंडामेंटल सुद्धा एक जे विज्ञानाचं काम करतात ते प्रकाशित करतात, जेणेकरून सगळ्या इतरांना संशोधकांना त्याचा बेस मिळेल आणि त्यांच्या खांद्यावर उभं राहून ते पुढचं काम करू शकतील. आणि म्हणून मला वाटतं की डॉक्टर सुधाकरांनी 25 पेपर्स केलेत त्याबद्दल आणि अर्थात 20 पेटंट, मला स्वतःला त्यांचं खूप कौतुक वाटतंय. आणि आपण सगळे आतुर आहोत ते आज खाद्य तेलाविषयी आपल्याला काय टिप्स देणार आहेत, कारण किती तेल खावं. मॅडमनी मगाशीच सांगितलं की तळलेलं सगळ्यांना आवडतं आणि आई म्हणते खाऊ नकोस, जंक खाऊ नकोस, तळलेलं खाऊ नको, तर आपल्याला डॉक्टर सुधाकर सांगतील किती तेल खावं आणि कसं खावं. धन्यवाद डॉक्टर सुधाकर, नमस्कार. म्हणजे आय थिंक पहिलं म्हणजे डॉक्टर लेले मॅडमना धन्यवाद करत, त्यांनी यांच्यावर मला बोलण्याची संधी दिली आहे आणि खरं भाग्यवान मानतो, कारण फूड्स हा माझा आवडता एरिया आहे. कारण फूड्स कारण काय, फूड्स आणि अन्न हे म्हटल्यानंतर म्हणताना की एंटायर आर्मी मार्चेस ऑन फूड ऑर स्टमक. तर मी तुम्हाला थोडस खाद्यतेलाबद्दल वैज्ञानिक ज्ञान देणार आहे, त्याच्यात खाद्यतेल काय असतं, त्याचं एक थोडस रसायनशास्त्र, ते शरीरात कसं पचन होतं आणि शरीरात त्याच्यामुळे काय काय बदल होऊ शकतो याविषयी मी बोलणार आहे. आणि हे मी जितकं म्हणजे कमीत कमी बोलता आहे तेवढं करणार आहे. हा सब्जेक्ट फार मोठा आहे, पण त्याच्यात मी असं करा. तर ज्याप्रमाणे मॅडमनी सांगितलं पहिलं की शरीराला दैनंदिन कामकाजासाठी 3 प्रकारच्या अन्न घटकांची जरूर असते, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिन आणि खाद्यतेल. हे अन्न घटक आपल्या शरीरात वेगवेगळी कार्य करतात, की काही ऊर्जा तरतूद करतात, काही स्नायू तयार करतात, काही शरीराचं तापमान ठेवतात, काही शारीरिक आपल्याला एजिलिटी देतात, काही काही हे ते ब्रेनमध्ये थिंकिंग पॉवर देतात. पण हे अन्न घटक फार संतुलित होते, कारण पूर्वी आपण फार संतुलित आयुष्य जगत होतो आणि शरीर आहे ना हे नेहमी कमी अन्न खाऊन जगू शकतं. परंतु जास्त अन्न जेव्हा शरीरात होतं तेव्हा ते व्यवस्थापित करणं फार कठीण असतं, कारण शरीराला जास्त अन्नाची कधी सवय झालेलीच नाही आहे. कारण आपण पूर्वी फार कमी अन्न खात होतो, कारण अन्न मिळतच नव्हतं. नवीन जीवनशैली जी आपण बघतोय ती पहिल्याच्या जीवनशक्तीपेक्षा म्हणजे आपल्या पूर्वजांच्या जीवनशक्तीपेक्षा फार फार वेगळी आहे. आता जसं मॅडमने सांगितलं असं
आपण रिफाईंड फूड्स खातो त्यामुळे एनर्जी पटकन येते, पटकन कंझ्युम होते, किंवा शारीरिक हालचाली न करणे ज्याला फिजिकल एक्सरसाइज म्हणतात, किंवा तणाव किंवा झोप नसणे, या सगळ्या गोष्टीमुळे, या सगळ्या नवीन जीवनशैलीच्या परिणामांमुळे आय थिंक आपल्याकडे आजारांचं प्रमाण वाढलंय. आणि त्याच्यात मोठे आजार म्हणजे ज्याला म्हणतात लाईफस्टाईल डिसीजेस, डायबिटीस, हार्ट रिलेटेड डिसीज आणि लठ्ठपणा, हे तीन मोठे आजार आहेत. खाद्यतेल जर बघितलं तुम्ही तर खाद्यतेल हे शरीरात बऱ्याच भूमिका करत. ते ना प्रत्येक पेशीचा तो एक 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 एक, एक सांगतिक भाग आहे. ते ना ते ॲडिपोसाइट म्हणून एक टिश्यू असतात, त्याच्यात ते स्टोअर होतं. त्याचं एक ऊर्जेचं केंद्रित आहे, केंद्रित स्वरूप आहे, कारण याच्यात ऊर्जा फार कॉन्सन्ट्रेट असते. ते बऱ्याचशा बॉडीचे जे आहेत फंक्शन त्याचं रेग्युलेट करतात, नियमन करतात. इन्सुलेटर पण असतं, कारण इट इन्सुलेट्स फ्रॉम कोल्ड. आणि एक प्रोटेक्टर म्हणून वापरतो, त्याच्यात इंद्रिय जी असतात त्याला आपली त्याला ते प्रोटेक्शन द्यायला, इट्स लाईक अ स्प्रिंग. पण भारतीय आहारात खाद्यतेलांचा फार मोठा वाटा आहे, आणि तो आज मॅडमनी पण सांगितला. पहिला म्हणजे ते एक एक ऊर्जेचं एकाग्र स्वरूप आहे, त्याच्यात 9 किलो कॅलरीज कार्बोहायड्रेट आणि प्रथिनांपेक्षा डबल आहे त्याच्यात. त्याच्यात एक एक तृप्त व्हॅल्यू म्हणतात की ऑइल खाल्ल्यानंतर एक तृप्तपणा येतो, आणि त्यामुळे कधी कधी ऑइल हे वेट रिडक्शन पण करू शकतं. पण जेव्हा तुम्ही जास्त ऑइल खाता तेव्हा तेव्हा तुमचं वजन नक्कीच वाढतं. ते ऑइल जेवणात असावंच लागतं, कारण त्याच्यामुळे जे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन म्हणतात की ए डी ई के, हे त्याच्यात सॉल्युबल असतात. आणि दुसरा म्हणजे सर्वात मोठा भाग म्हणजे भारतीयांसाठी इज खाण्याची चव. आपण जेव्हा तळतो किंवा आपण जेव्हा भाजतो तेव्हा त्या हाय टेम्परेचरमुळे आपल्याला त्याच्यात बरेच काही फ्लेवर मॉलिक्युल तयार होतात आणि ते आपल्याला आवडतात. आणि खाण्याची शेल्फ लाईफ पण वाढतं, कारण काय होतं खाण्यातलं पाणी निघून जातं, त्याच्यामुळे खाण्याचं नाहीतर पाणी असल्यामुळे खाणं खराब होऊ शकतं. पण ते खाणं निघू ते पाणी निघून गेल्यानंतर खाण्याची शेल्फ लाईफ किंवा त्याचं स्टोरेज वाढतं. आता ऑइल म्हणजे काय? ऑइल म्हणजे दुसरं म्हणजे नॉन ट्रायग्लिसराइड्स आहे, थोडासा एक वेगळा भाग असतो 1-2%. आणि ही ऑइल्स आणि फॅट्स हे एक शेंगदाणा आहे, सूर्यफूल आहे, मोहरी आहे, अशा अनेक तेलबियांपासून खाद्यतेल मिळवता येतं. आता खाद्यतेल मिळवण्यासाठी बरेच लोक आणि बरेच तंत्रज्ञान अवेलेबल आहेत, पण एक बेसिक 2-3 तंत्रज्ञान म्हणजे एक म्हणजे त्याला म्हणतात एक्सपेलर वापरतात, म्हणजे पिळून काढणं, जे घाणीचा प्रकार आहे आपण जो घाणी प्रकार म्हणतो त्यात ऑइल सीड ऑइल काढतात, आणि दुसरे एक सॉल्व्हंट काढून काढतात. आणि हा ऑइल केक नंतर राहतो जो प्रथिन म्हणून वापरतात, तो मानवी वापरासाठी पण होतो आणि आणि पशुखाद्यासाठी पण होतो. ही जे ऑइल आपण काढतो तेव्हा आय डोंट नो, बऱ्याच लोकांनी तुम्ही ऑइल बघितले नसतील, पण ही ऑइल जी आहेत ही की ह्याच्यात बरीच काही कंपाऊंड असतात. त्याच्यात एक कलर असतो, एक त्यांना वास असतो, आणि त्यांना कडू चव असते. आणि ही खाण्यासाठी योग्य करण्यासाठी याच्यावर बरंच प्रोसेसिंग होतं, आणि ते प्रोसेसिंग 2 प्रकारचं होतं. एक म्हणजे केमिकली करतात, त्याला एक एक फॅटी ॲसिड्स असतात ती काढावी लागतात, नाहीतर ती स्मोक होतात. दुसरं म्हणजे ऑइलचा कलर बदलावा लागतो, कारण तो गडद कलर घेऊन कोण ऑइल खात नाही. आणि दुसरं म्हणजे ऑइलचा एक थोडा वास असतो, प्रत्येक ऑइलला थोडा जेव्हा वास असतो त्याला तो काढावा लागतो, त्याला डिओडोराइज करतात. अशा आणि दुसरं एक नवीन टेक्निक आलंय, ते टेक्निक आहे की त्याला म्हणतात की ब्लिच्ड एडिबल ऑइल, आणि मग त्याला फिजिकली रिफाईन करतात आणि ह्याच्यात कलर काढतात आणि नंतर डिओडोरायझेशन किंवा ते वासरेज म्हणतात आणि फॅटी ऍसिड काढणं म्हणतात एकत्र होतं. फक्त एकच असतं, लोकांना हा मोठा प्रश्न असतो की रिफाईन केल्यानंतर या ऑइलचं काय होतं, याच्यातली पोषण मूल्य निघतात की नाही. पण या सगळ्या प्रक्रियेमुळे ऊर्जा मूल्य आणि पोषण मूल्य काही कमी होत नाही, झालं तर अगदी फार फार कमी कमी होत. पुढचा भाग म्हणजे ऑइल म्हटल्यानंतर फॅटी ऍसिड आलेच, 98% ट्रायग्लिसराइड्स आहेत, 90% फॅटी ऍसिड.
त्यामुळे ऑइलमध्ये सर्वात जास्त फॅटी ऍसिड असतात आणि त्याचे तीन ग्रुप असतात. एक म्हणजे म्हणतात की सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. नाव फार फार वाईटपणे हा हा सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड कन्सिडर केला जातो आजकाल, पण ते फार महत्वाचे असतात कारण ते आपल्या पेशीच्या आवरणात जे म्हणतात पेशीचं कव्हर म्हणतात त्याचा इंटिग्रल पार्ट येतो. दुसरं म्हणजे एक ते इम्पॉर्टंट असतात सिग्नलिंग करण्यासाठी. पण हे जे फॅटी ऍसिड असतात हे जरा त्यांचा टेम्परेचर जास्त असतं, मेल्टिंग जास्त असतो आणि हे ब्लडमध्ये असल्यानंतर बऱ्याच वेळेला हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकतात आणि त्याला ॲथरोस्क्लेरोसिस म्हणतात आणि म्हणून सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड कमी खावं असं म्हणतात. दुसरा पार्ट आहे ते अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणतात, त्याला मोफा म्हणतात. त्याच्यात एकच डबल बॉन्ड असतो आणि हा 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 ही चांगली एनर्जी असते आणि याच्यात 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 हृदयासाठी चांगलं पळत असतो. याच्यात म्हणजे जे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणतो ते ह्याच्यात होत नाही. तिसरं म्हणजे एक त्याला म्हणतात पुफाज पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स अँड त्याच्यात ही ना ही एक भिन्न प्रकारची फॅटी ऍसिड आहेत आणि मोर इम्पॉर्टंट कारण ही ना शरीरात तयार होत नाही त्यामुळे ती फूडमधून घ्यावी लागतात. ते माशांमध्ये पण आढळतात, त्याच्यात लॉंग चेन म्हणतात त्याला, लॉंग चेन पुफाजर ते माशांमध्ये पण मिळतात. आणि ही का महत्वाची असतात कारण ह्याच्या नंतर ही जी जेव्हा बॉडीमध्ये असिमिलेट होतात तेव्हा त्याच्यातनं प्रोस्टाग्लॅंडिन आणि इकोसिनाइड्स होतात आणि हे हे ह्याला फार जैविक व्हॅल्यू असते कारण ह्या ह्या जैविक व्हॅल्यूमुळे बरेच काही जैविक कार्य होतात. इन्फ्लमेशन कमी होतं, वासोडायलेटर येते कारण धमन्या मोठ्या होतात आणि एकत्रीकरण प्लेटलेट्स एकत्रीकरण रोखतात. असे बरेच याला व्हॅल्यू आहे. आणि ही जो जी ऑइल आहे त्याला म्हणतात एसेन्शियल फॅटी ऍसिड फॅमिलीज म्हणतात, त्याला पुफाज म्हणतात, त्याला ओमेगा सिक्स आणि ओमेगा थ्री फॅमिली म्हणतात. आणि हेच हेच मला सांगायचं होतं की ही बॉडीत गेल्यानंतर त्याच्यावर बरीच काही प्रक्रिया होते एन्झाईम मधनं आणि बॉडी स्वतः करतं आणि बरेच काही थ्रोम्बॉटिक एज वेल अँटीथ्रोम्बॉटिक. अँटीथ्रोम्बॉटिक म्हणजे ज्याने कोॲग्युलेट होत नाही आणि थ्रोम्बॉटिक म्हणजे त्याचे इन्फ्लेमेशन होतं. हे दोन्ही प्रकार होतात आणि म्हणून म्हणतात की ओमेगा सिक्स आणि ओमेगा थ्रीचा एक 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 रेशो लागतो की दे शुड बी बॅलन्स. आणि ही एक डिफरंट फॅटी ऍसिड डिफरंट व्हेजिटेबल ऑइल्स. कनोला ऑइल बघाल तर त्यात सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड फारच कमी आहे, वेळेस कोकोनट ऑइल बघाल तर त्यात फॅटी ऍसिड जवळजवळ 92 आहे. त्यामुळे डिफरंट लेवल आहेत प्रत्येकाच्या ह्याच्यात, भिन्न भिन्न प्रकारचे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहेत, एक ओमेगा थ्री आहेत आणि ओलिक ऍसिड पण आहे. त्यामुळे ही बायोलॉजिकल व्हरायटी आपल्याला सगळीकडे मिळते आणि हे प्रत्येक एका क्लायमेटवर अवलंबून असते, जीन टाईप्सवर अवलंबून असते आणि सॉइल कंडिशन्सवर अवलंबून असते. आणि ही भिन्न असल्यामुळे ही प्रत्येक देशात ही भिन्न भिन्न तऱ्हेची व्हेजिटेबल ऑइल्स तयार असतात. मॅडम सांगितल्याप्रमाणे ऑइलमध्ये फार कॅलरीज कॉन्सन्ट्रेट असतात, एक ऊर्जा केंद्रित असते, त्यामुळे बऱ्याच काही स्टडीज झालेल्या आहेत आणि ह्या तीन फॅटी ऍसिडची कार्य वेगवेगळी असल्यामुळे जागतिक संघटनेने हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या सेवनासाठी मार्गदर्शक तत्वे स्थापित केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे जगभरातल्या बऱ्याच विविध लोकसंख्येवर वर्षानुवर्ष स्टडी करतात, ते लोक वर्षानुवर्ष क्लिनिकल्स करतात आणि त्या क्लिनिकलच्या अभ्यासावर ही डायटरी गाईडलाईन्स येतात. या अभ्यासामध्ये ते कोणत्या प्रकारचं ऑइल कोणती पॉप्युलेशन खाते आणि किती खाते त्याचं निरीक्षण केलं जातं. तसं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जे न्यूट्रिशन आहे इंडिया ह्यांनी पण असे स्टडी केले आहेत आणि त्यांनी जे गाईडलाईन काढले आहेत त्याला त्या डायरेक्टरी रेकमेंडेशन म्हणतात. त्याच्यात असं लिहिलं आहे की तुमची जर 100% तुमचा जर कॅलरी इनटेक असेल तर त्यापेक्षा ऑइलचा कॅलरी इनटेक हा 30 लोच पाहिजे, कारण 30 जास्त असेल तर त्याच्यामुळे बरेच काही हृदयरोग, मधुमेह ऑल्सो नाव तो ऑइल बरोबर लिंक झालेला आहे त्यामुळे तो पण होऊ शकतो. आणि म्हणून जर हे आपल्याला जर चांगलं आयुष्य घालवायचं असेल तर हे ऑइल कंट्री आपल्याला 30 करायला पाहिजे. पण त्यानंतर ह्या फॅटी ऍसिड्स पण वेगवेगळी कामं करतात आणि त्यांचं महत्व आहे आणि त्यामुळे असं काय सांगितलंय की एकदा फॅटी ऍसिड त्यांचा एक रेशिओ पाहिजे 1:1:1, पण सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड शुड बी लोअर दॅन नॉट 30% 10%. इट्स अ 30% ऑफ द ऑइल म्हणून ते 10% पाहिजे. त्यामुळे ऑइलच्या कॅलरीज पाहिजे 30
आणि सॅच्युरेट फॅट शुड बी लेस, म्हणजे 10 पैशा ही डायटरी गाईडलाईन्स आहे. आणि त्या गाईडलाईन्स हा बऱ्याच वर्षाचा लोकांनी रिसर्च करून काढलेले आहेत आणि हे इंडियामध्ये पण रिसर्च करून काढलेले आहेत. आता हे झालं न्यूट्रिशन, पण मला फक्त 2-3 तुम्हाला सांगायचं, कारण तशी ऑइल केमिस्ट्री फार सिंपल आहे. त्याच्या आधी एक एक प्रत्येक ऑइलमध्ये एक मायनर कॉम्पोनंट असतात. जसा ट्रायग्लिसराइड हा हा ऊर्जाचा भाग आहे, तसा एक काय असतं की प्रत्येक बायोलॉजिकल स्पीसीज असते त्याला एक एक आयुष्य जगायचं असतं. ते एन्व्हायरमेंटमध्ये ते कंटिन्युअसली ते एन्व्हायरमेंट दे आर एक्सपिरियन्सिंग एन्व्हायरमेंट. तेव्हा काय होतं की या सीड्सना प्रोटेक्ट करायसाठी त्यांच्यामध्ये काही काही मायनर कॉम्पोनंट्स असतात. जसं राईस ब्रॅन आपण कोड्यापासून जे ऑइल काढतो त्याच्यामध्ये ओरायझनल असतं, सिझममध्ये सिझमिन असतं, जसं पाममध्ये टोकोट्राइनॉल असतात, स्टेरॉल्स असतात. या स्टेरॉल्स आणि ह्या 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 ज्या ह्याला आम्ही मायनर कॉम्पोनंट म्हणतो ह्याचा एक एक वेगळा भाग असतो, एक वेगळा बेनिफिट असतो. हे हे बऱ्याच वेळेला अँटीऑक्सिडंट असतात, ह्यांच्यामुळे कोलेस्ट्रॉलची व्हॅल्यू कमी होते, ह्याच्यामुळे अँटी इन्फ्लेमेशन येतं. आणि त्याच्यामुळे हे जे मायनर कॉम्पोनंट्स आर आर म्हणजे त्याला म्हणतात की हा चांगला पार्ट आहे ऑइलचा. म्हणजे एक ऊर्जा आहेच पण आणि फॅटी ऍसिड आहेच, पण त्याच्यामध्ये मायनर कॉम्पोनंट्स हा पण एक चांगला पार्ट आहे. हा नेचरने हा आपल्याला निसर्गाने तयार केलेला आहे आणि निसर्गाने कदाचित तो बियाणा प्रिझर्व करायला केला असेल, पण तो जेव्हा आपण आपल्या आहारात घालतो त्यानंतर त्याला फारच म्हणजे आपल्याला पण तो ते बेनिफिट मिळतात. आणि त्याच्यात हेच मला दाखवतं की राईस ब्रॅन ऑइलमध्ये त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट्स 24 आहे, मुफा 35 आहे आणि पुफा 35 आहे. अँड इट्स अ व्हेरी बॅलन्स ऑइल. राईस ब्रॅन इज 1:1:1 नियरली व्हेरी बॅलन्स ऑइल, जो त्यांना पाहिजे आहे रेशो. पण त्याच्यात दुसरे काही कंपोनंट्स आहेत, त्याला म्हणतात ओरायझनॉल. आता हे ओरायझनॉल स्टेरॉल सारखं आहे, कोलेस्ट्रॉल सारखं आहे, त्यामुळे कोलेस्ट्रॉल रिडक्शनसाठी याचा उपयोग होतो. हे जेव्हा राईस ब्रॅन आपण खातो तेव्हा कोलेस्ट्रॉलचं रिडक्शन होतं. पुफा असल्यामुळे आपल्याला सगळी ती जैविक कार्य पुफाची ती पण मिळतात, म्हणजे पुफा बाहेरून जसं खायला लागतं फूडमध्ये, त्यामुळे राईस ब्रॅन इज अ व्हेरी गुड ऑइल. त्यात टोकोट्राइनॉल्स अँड ट्राइन्स अशी पण हे आहे. एकच 2-3 गोष्टी मला सांगायच्या, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. इंडियन कुकिंग प्रॅक्टिस, मग आपण तेल एक सिंगल पदार्थ म्हणून कधीच खात नाही. आपण नेहमी नेहमी उच्च तापमानात तेल घेऊन भरपूर भरपूर तेलात अन्नपदार्थ शिजवतो, यामुळे अनेक फायदे होतात. जसं मी सांगितलं की पाणी जातं निघून, त्यामुळे शेल्फ लाईफ वाढतं फूडचं, आणि थोडंसं कॅरामेल हाय टेम्परेचरमुळे चव पण चांगली येते. आणि ही हे सगळं आपल्याला काय म्हणतात, त्याला सेन्सरी व्हॅल्यू म्हणतात, की फूडमध्ये हे संवेदी मूल्य असतात ते जोडतात आणि त्यामुळे आपल्याला आवडतं. पण आपण तेलात जेव्हा आपण ते तळतो तेव्हा अनेक काही बदल होतात तेलात, आणि हे बदल मी इकडे दाखवू इच्छितो. की आपण जेव्हा डीप फ्राईंग म्हणतात की आपल्याकडे जे ऑइलचा असा कडीत ऑइल घेऊन त्याच्यात जेव्हा आपण तळतो तेव्हा त्याचं टेम्परेचर जवळजवळ 170 असतं, आणि तळताना अन्न ऑक्सिजन आणि उष्णता सगळं एकत्र येते आणि त्यांचा अगदी चांगला संवाद साधला जातो आणि तो एक एक तास चालतो, कारण तळता एक एक तास लोक तळतात. त्यामुळे तळी जर जास्त केली तर तेलाचं जास्त विघटन होतं आणि हे विघटन झाल्यानंतर अनेक छोटे एक मॉलिक्युल तयार होतात. मॅलोनाल्डिहाइड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, त्याला अल्डिहाइड म्हणतात, किटोन म्हणतात. आणि हे चांगले नसतात, कारण बरेचसे मॉलिक्युल हे कार्सिनोजेनिक असतात. त्यामुळे आणि बरेच घरात ते हे तेल असतं ते परत परत वापरलं जातं, कारण ते तेल असतं ते फेकून देत नाही आणि परत परत वापरतं. त्यामुळे तेलाचं आणखी आणखी विघटन करणं जातं. त्यामुळे स्वयंपाक हा चांगला जर सराव करत असेल तर तेलात जास्त तळू नये आणि तेलाचं परत परत रिसायकल करू नये, कारण ह्या बऱ्याच गोष्टीमुळे हे जे पॉलिमर्स आतमध्ये तयार होतात ते एकदम म्हणजे हार्मफुल असतात. आणि ह्या गोष्टीसाठीच बऱ्याच वेळेला आम्हाला मॅन्युफॅक्चरला अँटीऑक्सिडंट टाकावं लागतं, कारण जे ऑक्सिडेशन होतं ऑइलचं बिकॉज ऑफ ऑक्सिजन त्याचं थांबवण्यासाठी आम्ही अँटीऑक्सिडंट काढतो. आणि ते अँटीऑक्सिडंट हे मी तुम्हाला दाखवलं, हे बरेच काही म्हणजे जे ऑइलचं विघटन होतं ते बरेच काही मोनोमर्स आयसोमेरिक मोनोमेरिक ट्रायग्लिसराइड्स तयार होतात आणि दे आर ऑल इफ आय लास्ट तुम्ही कॉलम बघितलं ते अशा अशा त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे जरी तळणारी ही प्रक्रिया चांगली असेल आणि खाद्यासाठी जरी चांगली असेल तरी ती फार घातक आहे जर तेल बरोबर वापरलं नाही तर. आणि म्हणून तुम्हाला अँटीऑक्सिडंट लागतात, ते 3 ठिकाणचे लागतात. एक फ्राईंगसाठी लागतो, त्याच्यात शेल्फ आहे. एक ऑइल जेव्हा आम्ही मॅन्युफॅक्चर करतो शेल्फवर ठेवायचं, असं ऑइल एक 9 महिने शेल्फवर राहतं, त्याच्यासाठी हे लागतं.
आणि नंतर एक आपल्या बॉडीसाठी पण अँटीऑक्सिडंट लागतो आणि त्याला इन विवो म्हणतात की काही काही अँटीऑक्सिडंट जसे जसे टोकोट्राइनॉल आहेत हे बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होऊन ते बॉडीमध्ये पण अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात आणि ह्या तिघांचं एक संमिश्रण लागतं आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे बऱ्याच वेळा लोकांच्या लक्षात नसतं आणि हे हा मी एक स्टडी दाखवतोय की पहिला ब्लेंड आम्ही एक सिनर्जिस्टिक अँटीऑक्सिडंट ब्लेंड केलाय आणि त्याच्यात शेल्फ लाईफ किती वाढलंय की ते दॅट इज मोस्ट स्टेबल आफ्टर टू फ्राईंग सो द ऑइल इज मोस्ट स्टेबल. तर हा जो पार्ट आहे हा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे अँटीऑक्सिडंट एडिबल ऑइल म्हणजे एडिबल ऑइलचं प्रोसेसिंग महत्वाचं आहे. तसं अँटीऑक्सिडंट फॉर एडिबल ऑइल जेव्हा तयार करतो आपण हे मोर इम्पॉर्टंट असतं. दुसरा पार्ट म्हणजे कोलेस्ट्रॉलचा आणि तो ह्या ऑइल बरोबर महत्वाचा आहे कारण कोलेस्ट्रॉल अँड ऑइल इज लिंक. तेव्हा कोलेस्ट्रॉल हे एक स्टेरॉल आहे. स्टेरॉल आहे आणि ते रक्तामध्ये असतं आणि आरोग्याची ते आरोग्यात म्हणजे हृदयाच्या आरोग्यामध्ये ते भयंकर म्हणजे त्याची एक फार इम्पॉर्टंट भूमिका जोडवतं. बट कोलेस्ट्रॉल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कारण कोलेस्ट्रॉल तर काय की इट इज अ सेल मेम्ब्रेनचं ते पार्ट असतं की सेलच्या ज्या पेज हे आवरण देखील पार्ट असतं. बाईल ऍसिड्स म्हणजे बाईल ऍसिड्स हे जेव्हा आपण फूड खातो तेव्हा ऑइल जेव्हा पाण्यामध्ये सॉल्युबल नसतं तर तेव्हा त्याला इंटेस्टाइनमधनं ब्लडमध्ये घेऊन जायचं काम बाईल ऍसिड्स करतात. स्टेरॉइड हार्मोन्स तयार करतात आणि यूव्ही जेव्हा आपण यूव्ही मध्ये उभे राहतो जेव्हा आपण सनलाईटमध्ये उभे राहतो तेव्हा व्हिटॅमिन डी तयार होतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बॉडी. तर एक लक्षात ठेवायला पाहिजे हे एक चुकीची समजूत आहे की फूड मधलं कोलेस्ट्रॉल इज व्हेरी व्हेरी घातक असं नाहीये की बॉडीमध्ये 75% ऑफ द बॉडी कोलेस्ट्रॉल इज डन बाय द बॉडी. बॉडी सिंथेसाइज करतो कोलेस्ट्रॉल आणि ते 75% कोलेस्ट्रॉल असतं आणि 25% फक्त बाहेर होतं. त्यामुळे अमेरिकन हार्ट असोसिएशनने फूड मधल्या कोलेस्ट्रॉलचा जो एक हे होता लिंकेज होतं की हार्ट अटॅक्स आणि याच्याबद्दल ते काढलेलं आहे आणि ते म्हणाले की यू कॅन नाऊ इट फूड विथ अ कोलेस्ट्रॉल. एक दुसरा एक प्रकार आहे आणि तो नेहमी लोकांना लिपोप्रोटीन्स. लिपोप्रोटीन्स इज नथिंग. लिपोप्रोटीन्स म्हणजे प्रकार काय की त्याच्यात एक ऑइल आणि कोलेस्ट्रॉल हे पाण्यात सॉल्युबल नसतात म्हणून त्यांची टॅक्सी म्हणतात. लिपोप्रोटीन हे टॅक्सी असते आणि हे ब्लडमध्ये फ्लोट असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की त्यांचे आणि हे तुम्ही ऐकून असाल. हे मी तुम्हाला जस्ट दाखवून देतो. एक अॅनिमेशन आहे की टिश्यू मध्ये येतं एव्हरीथिंग गेट्स ट्रायग्लिसराइड्स गोज अवे देन द कायलोमायक्रॉन गोज इनसाइड द कायलोमायक्रॉन रेमनंट गोज इनसाइड द लिव्हर इट गेट डिग्रेडेड आणि त्याच्यातनं कोलेस्ट्रॉल बाहेर येतं. हे कोलेस्ट्रॉल जेव्हा बाईल ऍसिड्स बरोबर येतं आणि एक व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन तयार करतं ते ब्लडमध्ये येतं आणि हे लिपोप्रोटीन हे VLDL हे लोडेड असतं फॅटमध्ये. हे फॅट टाकत जातं आणि शेवटी ते छोटं होऊन त्याच्यातलं फॅट जातं. फॅट झालं त्याला HDL म्हणतात. तर VLDL हॅज अ हाय लोडेड फॅट आणि HDL हॅज अ नो फॅट ॲट ऑल. आणि हे त्यांचे साईजेस आहेत. त्यामुळे ह्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की द ब्लडमध्ये तुम्हाला जर फॅट जास्त नको असेल तर तुमचं VLDL अँड LDL कमी पाहिजे म्हणजे लोडेड पार्ट कमी पाहिजे आणि HDL शुड बी हायएस्ट कारण तो त्याच्यात काही नसतंच कोलेस्ट्रॉल. आणि म्हणून ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या सगळ्या तयार केलेल्या आहेत की टोटल कोलेस्ट्रॉल शुड बी लोअर दॅन 200 LDL शुड बी सो घातक जे आहेत कोलेस्ट्रॉल जी LDL आहेत VLDL आहेत हे सगळे कमी करायला पाहिजेत. HDL शुड बी हायर बिकॉज दॅट डझंट हॅव. तर हा जो प्रकार आहे हे सगळे कोलेस्ट्रॉल याच्यामुळे आलेले आहे. जर LDL आणि VLDL ब्लडमधला कमी करायचं असेल तर ऑइल 30% पेक्षा जास्त पाहिजे आणि तुमचा एक्सरसाइज जास्त पाहिजे की ऑइल तर बॉडीला पाहिजेच पण त्याच्यावर तुमचा एक्सरसाइज पण जास्त पाहिजे. दुसरं एक मी सांगणार आहे आणि व्हेरी क्विकली तुम्हाला सांगणार आहे की हाऊ टू अचीव्ह आयडियल फॅटी रेशियो. कारण न्यूट्रिशनमध्ये असं सांगितलं की सॅच्युरेट फॅट शुड बी इक्वल टू मोफाज अँड शुड बी इक्वल टू पुफा. हे तिन्ही एकत्र पाहिजे एक 1:1:1 कारण ते तिन्ही बॉडीसाठी बरेच काही कार्य करतात. तर आपल्याकडे पूर्वी लोक एक रोटेशन म्हणून प्रकार होता. एक रोटेशन करायचे ऑइलचं आणि ते रोटेशन फार इम्पॉर्टंट होतं. की ते रोटेशन का व्हायचं की आता तुम्ही पहिल्या निमित्त दाखवले बऱ्याच ऑइलमध्ये वेगवेगळ्या फॅटी ऍसिडचे लेवल्स असतात आणि ते लेवल जर तुम्हाला बरोबर करायचे असेल तर लोक रोटेशन करायचे. पण ते रोटेशन थोडंसं अनसायंटिफिक आहे कारण रोटेशन करणार कसं की ज्याला माहितीच नाही आहे की किती फॅटी ऍसिड आहे आणि
या रोटेशन मध्ये बऱ्याच वेळा त्यांचे नॉन ग्लिसराइड कंपोनेंट्स असतात ते पण यायला द्यायचे, म्हणजे ते पण बॉडी द्यायचे. म्हणजे काही ओरायजनल खाल्लं, राईस ब्रॅन खाल्लं तर ओरायजनल मिळालं, सिझम खाल्लं तर सिझमिन मिळालं. त्यामुळे हे बरेच अँटीऑक्सिडंट द्यायचे. पण आता एक नवीन प्रकार आलाय आणि तो म्हणजे मी तुम्हाला दाखवू इच्छितो कारण तो फार सुंदर आहे, की लोक दोन प्रकारची ऑइल घेतात. एक राईस ब्रॅन ऑइल आहे समजा घेतला, त्याच्यात फायटोकॅन्सिडन, आणि पोफा ऑइल घेतलं की सॅफ्रॉन सनफ्लॉवर. आणि तुम्ही जर सायंटिफिक स्टडी केला ह्याचा या जर दोन ऑइल्सचा आणि तुम्ही जर बघितलं तर 100% आरबीओ इथे दाखवले हे पण कोलेस्ट्रॉल रिड्यूस करतं, सॅफ्रॉन ऑइल हे पण कोलेस्ट्रॉल रिड्यूस करतं. पण 70-30 रेशियो म्हणजे आरबीओ 70 आणि 30 सॅफ्रॉन, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कोलेस्ट्रॉल रिड्यूस होतं. आणि हे क्लिनिकलचा स्टडी आहे. त्याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही दोन ऑइल घेतलीत आणि ती जर बरोबर घेतलीत, सायंटिफिकली एकत्र घेतलीत, तर त्याच्यात तुमचं कोलेस्ट्रॉल रिडक्शन जास्त होऊ शकतं. कारण त्याच्यात जे सिनर्जी म्हणतात ही तयार होते, आणि ही सिनर्जी आजकाल बरीच स्टडी होते. आणि ही सिनर्जी झाल्यामुळे आता एनआयएनने आपल्याला एक नवीन एक गट काढलाय की ब्लेंडेड ऑइल्स. तो अशासाठी काढलाय की दोन ऑइल त्यांचे रॉ मटेरियल्स, त्यांचे फायटोकेमिकल्स कॅन कम टुगेदर, ते आल्यानंतर तुम्हाला एक सिनर्जी मिळू शकते. आणि त्याच्यामुळे हा एक प्रकार आहे हा येतोय. आणि म्हणून ऑन द ओव्हरऑल असा एक एरिया आहे की ट्रायग्लिसराइड्स हा मी एक चार्ट तयार केलेला आहे की डायबिटीस आणि कार्डिओवॅस्क्युलर डिसीज याच्यासाठी कुठचं कुठचं पॉझिटिव्ह आहे आणि कुठचं कुठचं निगेटिव्ह आहे. तर ट्रायग्लिसराइड्स ओके आर इफ यू लुक ॲट सॅच्युरेटेड फॅट्स हिअर ॲट द टॉप दे आर बॅड ऑल अक्रॉस. सॅच्युरेटेड फॅट्स आर बॅड ऑल अक्रॉस. इफ यू लुक ॲट मोफाज आर गुड फॉर ट्रायग्लिसराइड रिडक्शन, फॉर एलडीएल रिडक्शन, अँड एलडीएल दे हॅव दिस वन. बट इफ यू लुक ॲट पुफा म्हणजे ओमेगा 3 अँड ओमेगा 6 फॅटी ऍसिड, दे आर गुड ऑल अक्रॉस. म्हणजे इव्हन डायबिटीससाठी पण दे आर व्हेरी गुड. दे इन्क्रीज द इन्सुलिन दे डिक्रीज द इन्सुलिन रेझिस्टन्स, इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी. त्यामुळे पुफा जास्त खावेत आणि मुफा शुड बी मॉडरेटली डन. सॅच्युरेट फॅट्स नो नो, बट सम अमाउंट ऑफ सॅच्युरेट फॅट्स आर रिक्वायर्ड. बिकॉज सॅच्युरेट फॅट्स आर, इफ आय वॉन्ट टू टेल यू, मोर इम्पॉर्टंट पार्ट फॉर देम इज अबाउट बटर, कोकोनट ऑइल, ॲनिमल फॅट्स, हे सगळे असे आहेत. आणि एक ट्रान्स फॅट म्हणून प्रकार आहे तो हायड्रेशन मध्ये येतो. जेव्हा आपण ऑइल हायड्रेशन करतो त्याची शेल्फ लाईफ वाढण्यासाठी, जे वनस्पती आहे त्याच्यात एक नवीन त्या प्रकार देतात, त्याला ट्रान्स फॅटी ऍसिड्स. आणि तो ट्रान्स फॅटीज आर रिअली बॅड, दे कारण ते कधीच नेचरमध्ये नव्हते. ही बाकी सगळी फॅटी ऍसिड नेचरने स्वतः तयार केलेली आहे, पण ट्रान्स फॅटी ऍसिड हे फक्त इंडस्ट्रियली तयार झालेलं आहे. त्यामुळे ट्रान्स फॅटी ऍसिड प्लेज हॅव्ह आणि इट इज शुड बी बॅन्ड. त्यामुळे वनस्पती खाताना as low as possible vanaspati ka bakery fat should be eaten as less as possible. So on guidelines of edible oils as a nutrition, I have put down restrict oil only to 30% of total calories, eat healthy oils, less of saturated fats, more of mufa and pufa, in pufa eat more omega 3, have a balance of 1:1:1 of fatty acid groups. डू नॉट ओव्हर इट ऑइल्स. आय थिंक मला माहिती आहे की आपल्याकडे कुठच्याही इंडियन घरामध्ये फ्राईंग केल्याशिवाय जमणार नाही, भजी पकोडे खाल्ल्याशिवाय जमत नाही, पण डू नॉट ओव्हर इट ऑइल्स. नंतर रियूज करू नका ऑइल परत, एकदा झाल्यानंतर ते लगेच वापरून टाका, त्याला परत रियूज जे टॉपअप करतात रेस्टॉरंटमध्ये, हा मोठा प्रकार आहे की एकदा ऑइलची क्वांटिटी कमी झाली की त्यात दुसरं ऑइल टाकतात. हा फार विचित्र प्रकार आहे आणि ऑइलची क्वालिटी इतकी खाली जाते की इट बिकम्स हार्मफुल. नंतर मायनर कंपोनंटसाठी बघा, प्रत्येक ऑइलमध्ये एक मायनर कंपोनंट असतो. सिझम ऑइल चांगलं आहे कारण त्याच्यात सिझमिन असतं. राईस ब्रॅन ऑइल इज गुड, दो इट इज स्लाइटली डार्क इन कलर, इट इज गुड. रेड पाम इज गुड. सो दीज आर ऑल ऑइल्स विच हॅव अ मायनर कंपोनंट. त्याच्यामध्ये बरेच अँटीऑक्सिडंट व्हॅल्यू असते. इफ सायंटिफिकली ब्लेंडेड ऑइल्स आलेली आहेत आता आणि ते उघडायला चालू करा, कारण दिस आर सायंटिफिकली डन. आणि एक्सरसाइज वेल अँड बर्न द एक्सेस कॅलरीज. आय थिंक इटिंग ऑइल इज नॉट बॅड, इटिंग ऑइल इन एक्सेस इज बॅड, आणि इटिंग फ्राईड ऑइल इज बॅड, आणि इटिंग ऑइल विच इज केप्ट इन बियॉन्ड इज शेल्फ लाईफ इज बॅड. त्यामुळे ऑक्सिडेशन हा मोठा वाईट प्रकार आहे, म्हणजे मोठा म्हणतात त्याला की ऑइलच्या बाबतीत.
आणि जसं जसं तुम्हाला पुफात आणि मुफात तुम्ही जसं जसं अनसॅच्युरेशन वाढवाल, जसं फिश ऑइल गेट्स बॅड व्हेरी फास्ट, कारण त्याच्यात काय असतं की त्यात 6-6 डबल बॉन्ड्स असतात, त्यामुळे चांगली फॅटी ऍसिड्स आहेत ती लवकर खराब होतात. आणि हा एक मेसेज मला पाठवत होता. आणि आय थिंक बियॉन्ड दॅट क्वेश्चन बरेच येतील, पण मला वाटलं एक शॉर्ट मध्ये तुम्हाला हे म्हटलं मी तुम्हाला एक ऑइलचं ज्ञान देऊ शकतो. थँक्यू मॅडम.